सांगोला शहरामध्ये विविध गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी शहरामध्ये संपूर्णतः सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सांगोला शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी तसेच विविध प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून रोटरी क्लब व पोलीस स्टेशन तसेच नागरिकांच्या सहभागातून 64 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. आज त्याचा शुभारंभ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष ॲडव्होकेट विशाल बेले, सचिव दत्तात्रय पांचाळ व सदस्य उपस्थित होते. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केलं. प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी बसून अलाउन्सिंग करणार, त्या चौकामध्ये अलाउन्सिंग करणार, कोण स्पीडमध्ये गाडी चालवत आहे, रेस करत आहे, कट मारत आहे, त्याच्यावर नजर ठेवली जाईल आणि कोण मुलींची छेडछाड करत आहे याच्यावरही नजर ठेवली जाईल. तसंच रात्रीच्या वेळेला चोरटे जर चोरी करणार असतील दिवसारात्री, ते आपल्याला त्या ठिकाणी नजरेस येणार आहेत, जेणेकरून जे चोरीचे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे उघडकीस येण्यामध्ये आपल्याला 100% याच्यामध्ये मदत होणार आहे. या कार्यक्रमात सांगोला शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. यश येत गेलं सांगोला नगरातील बऱ्याच नागरिकांनी त्यासाठी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलं. आमचं रोटरीचं त्यात जवळजवळ 3 लाखाचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि सांगोल्यातील बाकी इतर लोकांचं खूप मोठं त्यामध्ये सहभाग आहे. त्यांच्या सहभागातून हा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत चांगला सुरू झालेला आहे.